समारंभ भव्य शुभारंभ विटा येथे नव्याने सुरू होत असलेल्या गणपती ज्वेलर्सचा भव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता विटानगरीचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव दादा पाटील तसेच घोटीखुर्दचे सरपंच सचिन दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. तर या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. निमंत्रक शंकर जाधव, बबन माने, प्रशांत जाधव, पॉवर हाऊस रोड, सराफ पेठ, विटा. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने धरणातून नदी पात्रात एकूण 1,100,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली येथील आयर्विन नदीच्या पाण्याची पातळी 27 फुटांवर गेली असून महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सांगलीत काँग्रेसच्या वतीने काढण्यात आली आझादी गौरव यात्रा. देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभर आझादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. सांगलीतही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेपूर्वी सांगलीतील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महाआवास अभियानात आळसंद ग्रामपंचायतीस खणापूर तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार. शासनाच्या महाआवास अभियान 2.0 अंतर्गत खणापूर तालुक्यातील 2021-22 सालचा सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार आळसंद ग्रामपंचायतीस मिळाला. खणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप पवार यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पंचायत या प्रकारात प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह देऊन आळसंदच्या सरपंच इंदुमती जाधव तसेच ग्रामविकास अधिकारी वैभव आदाटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रक्षाबंधनासाठी बहिणीकडे निघालेल्या भावावर काळाचा घाला. सांगली जिल्ह्यात रक्षाबंधनासाठी बहिणीकडे निघालेल्या भावावर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. खणापूर तालुक्यातील भिवघाट ते पळशी रस्त्यावर हिवरे गावच्या हद्दीत दुचाकी आणि ट्रकचा गुरुवारी अपघात झाला. या अपघातात रक्षाबंधनासाठी विट्याला आपल्या बहिणीकडे निघालेल्या पळशी येथील नवनाथ जनार्दन पाटील यांचा मृत्यू झाला. नरसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली, कळसाला लागले पाणी. कोल्हापूर, सातारा आणि सांगली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच राधानगरी आणि कोयना धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने धरणातून पाणी विसर्गही चालू आहे. त्यामुळे धरणाखाली असणाऱ्या नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे नरसिंहवाडीचे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.